हॅलो ऑफिसर्स आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या एमसू क्यूच्या फॉर्ममध्ये पाहणार आहोत दररोज हा व्हिडिओ आपण सकाळी सहा वाजता टाकत असतो लवकरच आपण आपल्या चॅनलवर पॉलिटी जॉग्रफी मॅथ आणि रिझनिंग यांचे डेली टेन क्वेश्चन घ्यायला स्टार्ट करणार आहोत म्हणजे एक आठवडा आपण पॉलिटीचे दहा क्वेश्चन घेणार एक आठवडा आपण जॉग्रफीचे दहा क्वेश्चन घेणार अँड सो ऑन आणि हे जे क्वेश्चन आपण घेणार ना ते सगळे पी वाय क्यूच्या बेस्टवर असणार म्हणजे तुम्हाला मी क्वेश्चन दाखवणार हे बघा असं आलेलं आहे प्रिविसअर क्वेश्चनमध्ये फॉर एक्झाम्पल एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर एखादा क्वेश्चन आलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये कायद्यामधली एखादी तरतूद विचारलेली आहे तर मग आपण काय करणार आपण या कायद्यावर एक एम सी क्यू घेणार आणि या कायद्याबद्दल जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती आपण चार पाच पॉईंटमध्ये घेणार म्हणजे तुमचा अशा प्रकारे हा एम सी क्यू एकतर प्रिव्हियस इयरचा कवर होत आहे आणि त्याला लागून जी काही इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा कवर होणार आहे सध्या माझ्या लॉच्या एक्झाम चालू आहेत जेव्हा एक्झाम संपतील ना तेव्हा आपण हा स्टार्ट करू असेच एम पी सी रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पहिला प्रश्न फेम इंडिया योजना कशाशी निगडीत आहे विद्युत वाहने फॅशन उद्योग चलचित्र उद्योग अन्न प्रक्रिया पर्याय क्रमांक एक विद्युत वाहने बरोबर उत्तर आहे तर फेमचा फॉर्म लक्षात ठेवा फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया तर या योजनेची आता सेकंड फेज चालू आहे दोन हजार पंधरामध्ये ही योजना सुरू झाली होती फर्स्ट फेज दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली होती अवजड वाहने मंत्रालय हेवी व्हेकल्स मिनिस्ट्री अंतर्गत ही स्कीम आहे फेज एक जी होती ती दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत चालली आणि फेज दोन जी होती ती दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत चालली आणि आता फेज टू एक्सटेंड झालेली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दुसरा प्रश्न खेलो इंडिया योजना कधी सुरू करण्यात आली दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा पर्याय क्रमांक चार दोन हजार अठरा बरोबर उत्तर आहे दहा ते अठरा वर्षातील वयोगटासाठी ही योजना सुरू करण्यात आली जे टॅलेंटेड खेळाडू आहेत ना त्यांना वर्षाला पाच लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते आणि ती आठ वर्षासाठी दिली जाते म्हणजे टोटल चाळीस लाख रुपये दिले जातात तिसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पादन नवकल्पना सर्वेक्षण एकवीस नुसार कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे हा इम्पॉर्टंट इंडेक्स आहे अशा इंडेक्सवर प्रश्न विचारत असतात तर यावर तुम्ही नोट करून ठेवा महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक तीन कर्नाटक बरोबर आहे कर्नाटक टॉप आहे स्कोअर आहे कर्नाटकचा सेहेचाळीस पॉईंट एक आठ टक्के ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ज्या नवकल्पकता निर्देशांक सुद्धा एक प्रदर्शित होत असतो त्यानुसार आपली दोन हजार बावीसमध्ये रँक आहे चाळीसवी दोन हजार तेवीसचा अजून आलेलं नाही दोन हजार तेवीसचा ऑक्टोबरमध्ये येईल मग तेव्हा आपल्याला रँक कळेल पहिले पाच राज्य लक्षात ठेवायचे आहेत कारण महाराष्ट्र हे चार नंबरला आहे कर्नाटक एक नंबर तेलंगणा दोन नंबर तामिळनाडू तीन नंबर महाराष्ट्र चार नंबर हरियाणा पाच नंबर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने युनायटेड नेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनसोबत हे सर्वेक्षण केलेले आहे चौदा प्रश्न भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा इंडियाज फर्स्ट अंडर सी टनल कोणत्या राज्यात खोदण्यात येत आहे ओडिसा महाराष्ट्र गुजरात आसाम पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र बरोबरच आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई हे बघा असे ट्विन टनल्स दोन टनल्स आहेत त्यापैकी एक किलोमीटर एरिया जो आहे ना हे बघा हे हे अंडरसी असणार आहे आणि प्रत्येक जो टनल आहे ते दोन पॉईंट शून्य सात किलोमीटरचा असणार आहे ते डवळ जवळपास म्हणजे जवळपास चार किलोमीटरचे दोन टनल आहेत गिरगाव ते प्रियदर्शिनी पार्क असा हा टनल असणार आहे आणि अंडर सी एरिया त्या दरम्यान एक किलोमीटरचा असणार आहे आणि समुद्राखाली डेप्थ खोली किती आहे सतरा ते वीस मीटर पाचवा प्रश्न दोन जूनपासून जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोण काम का पाहणार आहेत डेविड मालपास जॉन ॲडम्स अजय बंगा कॅरोलिन डेव्हिड पर्याय क्रमांक तीन अजय बंगा बरोबर उत्तर आहे हे बघा हे आहेत अजय बंगा डेव्हिड मालपास हे सध्या प्रेसिडेंट आहेत म्हणजे अजय बंगा हे डेव्हिड मालपास यांची जागा घेणार आहेत बंगा अगोदर मास्टरकार्डचे सीईओ होते जो बायडन अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी त्यांचे नामनिर्देशन नॉमिनेशन केलेले आहे भारतीय वंशाचे इंडियन ओरिजिन आहे ते त्यांचा जन्म खडकी पुणे महाराष्ट्र येथे झालेला आहे सध्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत जनरल अटलांटिक एक अमेरिकन कंपनी आहे फर्म आहे इन्व्हेस्टिंग फर्म आहे सहावा प्रश्न राफेल विमान उडीणारी पहिली भारतीय महिला वैमानिक कोण मोनासिंग भावनाकांत आरती शुक्ला शिवांगी सिंग पर्याय क्रमांक चार शिवांगी सिंग बरोबर आहे बघा ह्या आहेत शिवांगी सिंग एम पी सीने अशाच प्रकारचे प्रश्न अगोदर विचारलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे सातवा प्रश्न जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक वर्ल्ड प्रेस फ्रीडम Index. 2023. भारता एक 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 इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे एकशे एकसष्ट एकशे पन्नास एकशे चाळीस एकशे पासष्ट पर्याय क्रमांक एक एकशे एकसष्ट बरोबर उत्तर आहे एकशे पन्नास हा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये होता हा इंडेक्स खूप महत्त्वाचा आहे राज्यसेवेसाठी हे पहा या वर्षीची रँक एकशे एकसष्ट एकशे ऐंशीपैकी आणि मागच्या वर्षी एकशे पन्नास एकशे ऐंशी पैकी म्हणजे किती बघा आपली घसरण झालेली आहे अकरा पॉईंट्सची इथे इंडिकेटर्स दिलेले आहेत पॉलिटिकल इंडिकेटर्स इकॉनॉमिक इंडिकेटर्स लेजिस्लेटिव्ह इंडिकेटर्स सोशल इंडिकेटर्स सिक्युरिटी इंडिकेटर्स याप्रमाणे मागची आपली रँक आणि यावर्षीची रँक दिलेली आहे यापैकी सिक्युरिटी इंडिकेटरमध्ये आपला सगळ्यात खराब परफॉर्मन्स आहे मागच्या पण वर्षी पाहू शकता खराब परफॉर्मन्स आणि सोशल इंडिकेटरमध्ये यावर्षी आपला सगळ्या इंडिकेटरपेक्षा चांगला परफॉर्मन्स आहे मागच्या वर्षी आपला लेजिस्लेटिव्ह इंडिकेटरमध्ये सगळ्या इंडिकेटरपेक्षा चांगला परफॉर्मन्स होता आठवा प्रश्न मेड इन इंडिया सेवंटी फाय इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राईज हे पुस्तक कोणी लिहिले नरेंद्र मोदी डी उदय कुमार अनिल अंबानी अमिताभ कांत पर्याय क्रमांक चार अमिताभ कांत बरोबर उत्तर आहे हे अगोदर सीईओ होते नीती आयोगाचे हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे हे तुम्हाला विचारणार शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये नवा प्रश्न दोन हजार तेवीसचा युनेस्कोद्वारे दिला जाणारा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार इराणच्या तीन पत्रकार महिलांना मिळाला खालीलपैकी कोणत्यापैकी नाहीत निलोफर हमेदी इलाहे मोहम्मदी नरगिस मोहम्मदी फातिमा हमेदी पर्याय क्रमांक चार फातिमा हमेदी या महिला नाहीत बाकी या तीन महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे तीन मेला असतो ह्या त्या तीन महिला आहेत बघा निलुफर हमेदी इलाहे मोहम्मदी नरगिस मोहम्मदी आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू